नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपल्याला लसूण सोलायचा खूप कंटाळा येतो आणि वेळही त्यामध्ये सोलण्यासाठी वेळही जास्त जातो. तर सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लसूण कसं सोलायचं याची ट्रिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी लसणाच्या 15 गड्डी घेतलेल्या आहेत. तर नॉर्मली आपण काय करतो, तर लसूण सोलण्यासाठी आपण हे गड्डी एक एक असे पाकळ्याचे काढून घेतो आणि एक एक लसूण आपण लसणाच्या पाकळी सोलतो. तर लसूण असा लसूण सोलण्यामध्ये असा आपल्याला भरपूर असा वेळ जातो. आणि जर लसणाच्या पाकळ्या हे मोठ्या असतील तर पटकन सोलल्या जातात आणि जर लहान असतील तर आपला आणखीन वेळ जास्त जातो. तर सोप्या पद्धतीने आपण हे लसूण जास्तीत जास्त लसूण आपण कमी वेळेमध्ये कसं सोलायचं हे आता मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी एक अशा प्रकारची पिशवी घेतलेली आहे. तर अशी पिशवी तुमच्याकडं नसेल तर तुम्ही कॉटनची साधी कापडी पिशवी घेतली तरी चालेल. तर या पिशवीमध्ये आपण जे सर्व आपल्याला जे सोलायचं लसूण आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि लसूण पूर्ण यामध्ये टाकल्यानंतर थोडी जागा सोडून अशा पद्धतीने इथे गच्च पकडायचा आहे आणि हलक्या हाताने आपण याला ओट्यावर अशा पद्धतीने आपटायचं आहे. तर आपल्याला 1 ते 2 मिनिट अशा पद्धतीने आपटत राहायचं आहे. जास्त जोरात न आपटता हलक्या हातानेच आपल्याला हे आपटत राहायचं आहे. आता थोडा वेळ आपटल्यानंतर आपण चेक करूया. तर थोडेसे पाकळे आता हे सुटे झालेले आहेत, थोडेसे शिल्लक राहिलेले आहेत. तर आणखीन थोडा वेळ आपण अशाच पद्धतीने आपटायचा आहे. तर आणखीन थोडा वेळ आपण आपटून घेतलेला आहे. तर आपण पाहूया. तर सर्व आता हे पाकळ्या सुटे झालेले आहेत. तर एका सुपामध्ये आपण हे सर्व पाकळ्या काढून घेऊया. तर लसणाचे हे सर्व पाकळ्या सुटे झालेले आहेत. एखादी जरी शिल्लक राहिला असेल तर अशा पद्धतीने आपण हाताने लगेचच याला सुटे करून घेऊ शकतो. तर बऱ्यापैकी थोडंसं हे आता सोललं गेलेलं आहे, थोडंसं आता हे लूज देखील झालेलं आहे. तर आपण पटकन देखील हे सोलू शकतो. तर अशा पद्धतीने आपण लगेचच थोडंसं राहिलेलं आपण सोलू शकतो. तर सुपाने याला थोडंसं आपण पाकळून यातील जे पाचोळं आहे ते आपण अलग करून घ्यायचं आहे. तर हे समोर आल्यानंतर अशा पद्धतीने हे काढून टाकायचं आहे. तर या लसणातील पाचोळा आपण अलग करून घेतलेला आहे. तर आता हे पाकळ्या सुटे झालेले आहेत. तर हे लसूण आता सोप्या पद्धतीने कसं सोलायचं हे देखील याची देखील ट्रिक मी आता तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी स्वयंपाकाचं तेल घेतले आहे. तर हाताला थोडंसं आपण हे हातावर घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हाताला चोळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे जे लसूण आपल्याला सोलायचं आहे तर अशा पद्धतीने याला घासून घ्यायचं आहे. तर 1 ते 2 मिनिट आपण याला परत हलक्या हाताने अशा पद्धतीने घासून घ्यायचं आहे. तर हाताला तेल लावून लसूण अशा पद्धतीने चोळल्यामुळे जवळजवळ 70 ते 80% लसूण सोलला जातो. तर हे पहा, यातील लसूण सोलला गेलेला आहे. तर जे शिल्लक राहिलेलं आहे ते आपण हाताने सहजपणे हे सोलू शकतो. तर एक लसणाची पाकळी मी सोलून दाखवते. तर तेल लावल्यामुळे हे सहजपणे सोललं जातं. तर अशा प्रकारे हे सर्व लसूण आपण सोलून घेतलेलं आहे.
आपल्या घरी एखादा कार्यक्रम असेल किंवा दिवाळीसाठी सुद्धा आपल्याला जास्त लसूण सोलावा लागतो, तर 4 ते 5 किलो लसूण आपण अशा सोप्या पद्धतीने लसूण सोलू शकतो. तर आपण नेहमीप्रमाणे एक एक लसूण सोलल्यानंतर आपल्या हाताची आग होते, पण अशा ह्या सोप्या पद्धतीने अशा ट्रिकने आपण जर लसूण सोललं तर आपल्या हाताची देखील आग होत नाही आणि लसूण देखील कमीत कमी वेळामध्ये सोलून निघतो. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.